ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आगामी निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी मागणी येवल्यामध्ये समता परिषदेने केली आहे। ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आगामी जिल्हा परिषद महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत या मागणीचं निवेदन येवल्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आले। यावेळी समता परिषदेच्या वतीनं तहसील कार्यालयावर घोषणाबाजी देत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे। राज्यातील अनेक जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुका आरक्षण पूर्ववत होण्याच्या अगोदर घेतल्या गेल्या तर राज्यभरातील ओबीसींच्या हक्कांवर यामुळे गदा निर्माण होणार, त्यामुळे ओबीसी समाजात प्रचंड प्रमाणात रोष पसरलाय। केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात इम्पेरिकल डाटा देण्यास नकार दिला। केंद्र सरकारने ओबीसी समाजाचे हक्क डावलण्याचा प्रयत्न चालवला, त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करत असून जोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी समता परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व निवडणुकांमध्ये ओबीसीला आरक्षण होतं। गेल्या 25-30 वर्षापासून या आरक्षणावर गोरगरिबाचे मुलं मुली निवडणूक येत होते आणि सुरळीतपणे हा राज्यकारभार चालत होता, परंतु कोर्टाच्या निर्णयाने हे बंद झाल्यामुळं सर्वत्र असा असंतोष पसरला आहे। तरी सरकारला अशी आजोडून विनंती आहे की आपण तात्काळ हे आरक्षण जाहीर करावं आणि जनतेतला असंतोष थांबवावा ही आजोडून विनंती। प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला।